मनोज कटके या आमच्या अतिशय जुन्या कार्यकर्त्यावर ज्या निघृण पद्धतीने हल्ला करण्यात आलेला आहे ही अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारची बाब आहे। पण त्याही पेक्षा वाईट असं आहे की पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली वागतायत आणि जे खरे आरोपी आहेत त्या खऱ्या आरोपींना पकडण्याकरता पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीत। खरं म्हणजे ही संपूर्ण केस अशी आहे की ज्यामध्ये सुदैवाने तो जिवंत आहे, ज्या प्रकारे त्याला मारण्यात आलेला आहे, ज्या जखमा आहेत त्याचं दैव बलवत्तर होतं म्हणूनच आज आम्ही त्याला भेटू शकतोय, अन्यथा त्याला पूर्णपणे जीवे मारण्याचा प्लॅन तयार करण्यात आला होता। आणि असं असतानाही पोलीस जर राजकीय दबावाखाली काम करत असतील तर आम्ही या ठिकाणी विधानसभेत या संदर्भातला मुद्दा उचलणार आहोत आणि आवश्यकता पडली तर या ठिकाणी मी स्वतः मोर्चा काढण्याकरता येईल आणि आम्ही पोलीस स्टेशनला घेराव करू, कारण अशा प्रकारे आमच्या कार्यकर्त्यावर हल्ले होत असतील आणि पोलीस हल्लेखोरांची बाजू घेत असतील तर आम्ही हे मान्य करणार नाही। आमची पोलिसांना सूचना आहे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता जे खरे यातले गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना तात्काळ पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे। सर आपण जर बघितलं तर शेळ डायगर परिसरात पण अशीच एक घटना घडली, ती शेतकऱ्याला कुठे मारण झाली, चार दिवस आमदार बसले होते, चार दिवस गुन्हा दाखल होत नव्हता। हे जे काही राजकारणातलं गुन्हेगारीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याला पूर्णपणे संरक्षण जे शासनाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे हे गंभीर आहे। महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेलं आहे, हे महाराष्ट्रात होत नव्हतं। महाराष्ट्रातलं पोलीस दल हे इतक्या राजकीय दबावात कधीच काम करत नव्हतं, परंतु आता जो राजकीय दबाव मला पाहायला मिळतोय मला याचा आश्चर्य वाटतंय आणि महाराष्ट्राच्या हिताचं हे नाहीये, महाराष्ट्राच्या भवितव्याकरता अतिशय घातक आहे, याचा विरोध झालाच पाहिजे।